आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीपूर येथील विद्यानगरचा विकास कधी होणार? नागरिकात संताप, ग्रामपंचायतीच्या कारभारावर टीका. शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर गावात विकास होत नाही अशी तक्रार आता ग्रामस्थातून होते. विद्यानगर हा अतिशय महत्वाचा विभाग आहे. संभाजीपूर ग्रामपंचायत स्थापन होण्यापूर्वी हा सगळा भाग उदगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात होता. तेव्हापासून आजपर्यंत या भागात रस्ते करण्याची मागणी होत आहे, पण रस्ते काय होत नाहीत. सध्याचा रस्ता अतिशय खराब आणि निकृष्ट होत आहे. जनतेची मागणी आहे येथे गटार केली जावी, मात्र गटारीचा प्रश्नही ग्रामपंचायतीने सोडवलेला नाही. सांडपाणी रस्त्यावर जात असल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनलाय. येथे एक रिकामी जागा आहे, या भागात बसण्यासाठी बाकडी आणि सभोवताली वृक्षारोपण केलं आहे. हे सगळं लोकसहभागातून होत आहे, पण कर घेणाऱ्या ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. नागरिकांनी पंचायतीच्या कारभारावर टीका तर केली, पण कारभाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. जयसिंगपूरचे नगरसेवक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शैलेश चौगले यांनी 100 डबे मुरुम देण्याचं अभिवचन दिलं होतं, पण लोक म्हणतात ग्रामपंचायतीचंही कर्तव्य आहे, त्यांनीही पुढाकार घ्यायला हवा. राजाराम माने, प्रदीप पाटील, अशोक माने, रावसाहेब मर्जे आदींनी वेगवेगळी मतं यावेळी व्यक्त केली. मानकर न्यूजसाठी संभाजीपूरहून मोहन जमादार. काही राजकीयतून त्याला आडकाडी पण केली, त्यातनं आम्ही एवढं डेव्हलप कसं केला की झाडं मग थोडक्यात म्हणजे आता आम्हाला सावकर महानिकाने 3 दिवस JCB दिले, आम्हाला टँकर दिले पाण्याचं, ऐनवेळी पाणी प्यायला, अशातनं आम्ही झाडं जगवलेली आहे. आणि झाडंसुद्धा आम्ही विकत आणले नाही. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला रोटरी क्लबवाले जेशिंबोराले फुकट दिली झाडं. सर, मला एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. गेल्या 30 वर्षाच्या पाठीमागं तुम्ही या आडरणामध्ये, जेणेकरून या ठिकाणी माणसाला चालता पण येत नाही, एखादी सायकल घेऊन यावी म्हटले तरी सुद्धा पावसाळ्यामध्ये ती राडीमध्ये रुतली जाते, अशा वेळी तुम्ही सुशिक्षित लोकांनी या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केला, कशा पद्धतीची वाटचाल होती त्यावेळी? त्यावेळेची सांगायची परिस्थिती म्हणजे आता आपण जिथं बसलोय तिकडं जवळजवळ होडी घेणे येण्यासारखी परिस्थिती होती. तरीसुद्धा माझी सहकारी किंवा गावातली इकडले संभाजीपुरात मूळ कसं झालं आहे, निसर्गानं 2 भाग केलेला आहे आणि त्यात दक्षिणेचा जो भाग आहे पूर्ण ह्याच्यानं पडलेला, काय म्हणायचं आपलं आर्थिकदृष्ट्या मागास, आर्थिकदृष्ट्या नव्हे म्हणजे दुभंगता झाल्यामुळं पूर्ण इकडं राजकीय लोकांचं दुर्लक्ष होतं, पण काही लोकांनी तसं स्तंभ धरून आम्हाला लोकांनी सहकारी करून एकेका घराला जायचं म्हटलं तरी सायकल नाही चालत सुद्धा जाता येत नव्हतं. त्या परिस्थितीत लोक घरं बांधली, विकास करायला प्रयत्न केला. मर्जे सर, आता या ठिकाणच्या ह्या भागाचा विकास या संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कसा व्हायला लागलेला आहे? आता सध्या तरी ग्रामपंचायतीचा विकास 1 नंबर वार्ड सोडून बाकी सगळं व्यवस्थितच व्हायला लागलं, काय प्रश्नच नाही. नव्याने आलेले सरपंच कोणतरी कोळी आहेत, यांचं लक्ष कसं आहे या भागाकडे? आता बऱ्यापैकी आहे, कोळी साहेब सरपंच जे आहेत, मॅडम आहेत, त्यांचं लक्ष बारीक आहे. 15-20 दिवसात एकदा भेट देतात,